गेल्या अनेक दशकांपासून सेवारत असलेल्या आयुशक्ती या आयुर्वेद केंद्राचे भव्य उद्घाटन सिटी सेंटर मॉल येथील अर्चित बिझनेस सेंटर मध्ये संपन्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक शहर उपाध्यक्ष रमेश जाधव यांच्या हस्ते फीत कापून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जगप्रसिद्ध आणि आयुर्वेद उपचारात अग्रगण्य मानली जाणारी आयुशक्ती ही नाशिककरांच्या सेवेत आजपासून रुजू झाली. आयुर्वेद ह्या शब्दाचा संस्कृतच्या आयुष म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे विज्ञान या दोन शब्दांचे संयोजन आहे. म्हणूनच आयुर्वेद म्हणजे जीवनाचे विज्ञान. आयुर्वेद ही भारतातील प्रांतातील प्राचीन औषधी संस्था आहे. आयुर्वेदाची उत्पत्ती भारतात 5000 वर्षापूर्वी झाल्याचे म्हटले जाते. आयुशक्ती ही सुरुवात मूळ मुंबई येथून सन 1987 साली होऊन आतापर्यंत महाराष्ट्रात 19 शाखा असून महाराष्ट्रातील इतर शहरे मिळून 2024 पर्यंत 35 शाखांपर्यंत भरारी घेणार असल्याचे संचालकांनी सांगितले. आयुशक्तीच्या जगभरात विविध देशात शाखा असून आजपर्यंत अनेक रुग्णांना केंद्रातर्फे योग्य उपचार देण्यात आले आहे. जगभरातील आघाडीच्या आणि सर्वात विश्वसनीय आयुर्वेदिक आरोग्य केंद्रापैकी एक असलेल्या आयुशक्तीने महाराष्ट्रातील नाशिक येथे आपल्या पहिल्या केंद्राचे उद्घाटन केले आहे. यासह आयुशक्तीच्या आता संपूर्ण महाराष्ट्रात 19 केंद्रे आहेत. CCM रोडवरील RD सर्कल जवळ स्थित केंद्रात 3 थेरपी रूम आहेत, ज्यात पंचकर्म, स्टीम, मसाज बेड, डिटॉक्सिफिकेशन यासारख्या सुविधा पुरविल्या जातील. सुमारे 2 प्रशिक्षित आयुर्वेद तज्ज्ञ असतील, जे रुग्णांना प्राचीन उपचार पद्धती वापरून योग्य उपचार देतील. यामध्ये खोल नाडी वाचन, प्रभावी हर्बल उपाय, डिटॉक्सिफिकेशन, सानुकूलित आहार आणि मर्मा म्हणजे आयुर्वेदिक प्रेशर पॉइंट तंत्राचा समावेश असणार आहे. नव्याने सुरू झालेल्या केंद्रात क्रांतिकारी वैद्यकीय पद्धतींद्वारे दमा, ॲलर्जी, संधिवात, मधुमेह, सोरायसिस, तणाव, नैराश्य, क्रॉनिक फॅटिक सिंड्रोम, ऑटिझम, IBS, मुलांच्या आरोग्य समस्या, इतर अनेक दीर्घकालीन आरोग्य आव्हानांवर आयुर्वेदिक उपचार देण्यात येणार आहे. आम्ही येत्या काही महिन्यात भारतातील अधिक भौगोलिक क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यास उत्सुक असल्याचे आयुशक्तीचे उपाध्यक्ष मनमित सिंग आणि विनोद राणा यांनी बोलताना सांगितले. उद्घाटन प्रसंगी आयुशक्तीच्या सर्व संचालक मंडळासह नाशिककर आणि पाहुणे उपस्थित होते. नमस्कार, मेरा नाम मनमित सिंग है और मैं ग्लोबल वाइस प्रेसिडेंट सेल्स एंड मार्केटिंग हूँ. मैं आयुशक्ति से पिछले 15 सालों से जुड़ा हुआ हूँ. आयुशक्ति विश्व की सबसे विख्यात कंपनी जो लोगों को अच्छी सेहत, सच्ची सेहत में मदद करती है. हम मुंबई में फिलहाल अभी 19 सेंटर हैं हमारे, 4 हम और शुरू करने वाले हैं. ये हमने नासिक में एक नया सेंटर शुरू किया हुआ है अभी फिलहाल. उसके बाद हम पुणे में सेंटर शुरू करने वाले हैं, फिर औरंगाबाद नगर फेज 1 में, फेज 2 में हमारा प्लान है सेंटर शुरू करना सातारा, सांगली, कोल्हापुर, नागपुर. ये साल हमारे प्लान है हम 25 आयुशक्ति की फ्रेंचाइजी शुरू करें और 10 आयुशक्ति के अपने खुद के सेंटर. कुल मिला के 35 सेंटर आयुशक्ति नए शुरू करने वाला है 2023-24 में. विदेश की बात करें तो ऑलरेडी हम लोग UK, USA, न्यूजीलैंड, ऑस्ट्रेलिया, बहुत सारे देशों में फैले हुए हैं. बहुत जल्द हम हमारा सेंटर एक UK में शुरू करने वाले हैं, जैसे हमने इंडिया मुंबई में शुरू किए हुए हैं विद पंचकर्मा, डॉक्टर फैसिलिटीज, स्टाफ, सब कुछ. दूसरा सेंटर हम शुरू करने वाले हैं USA में बहुत जल्द, इसी आने वाले साल में, ताकि जो हिंदुस्तान की जो हमारे पुरखों ने जो चीजें हमें दी हैं वो सिर्फ हिंदुस्तान में नहीं ताकि पूरे विश्व को मिले. जैसे आयुर्वेद, नेचुरल हीलिंग, हर्ब्स, जैसे इनफर्टिलिटी हो गया, वंधत्व जिसे मराठी में कहा जाता है, बच्चे ना होना, अर्थराइटिस, दर्द, पेन हड्डियों में, डायबिटीज सबसे ज्यादा पूरे देश में, आज पूरा देश पीड़ित है तो डायबिटीज से. हिंदुस्तान आई थिंक सो नंबर 2 पे है डायबिटीज में. और बहुत सारे ऑलमोस्ट जितने भी रोग हैं उस पे आयुशक्ति उपचार करता है सबके लिए. नमस्कार, माझं नाव कल्पित कानावार. मी आयुशक्ती सेवा टीम सोबत काम करत आहे गेल्या 3 वर्षांपासून. आणि आयुशक्तीच्या बद्दल मी तुम्हाला
काही सांगू इच्छितो ते आहे की आयुषक्ती हे जगभरात प्रसिद्ध नंबर वन ब्रँड आयुर्वेदिकचा आहे आणि आता सध्या आयुषक्तीचे 18 सेंटर्स आहेत मुंबईमध्ये आणि आम्ही आजच म्हणजे 12 एप्रिल 2023 नाशिकचं सेंटर ओपन केलंय आपल्या आरडी सर्कल जवळ आणि आम्हाला असंच पुढे पूर्ण जगभरात आयुर्वेदा पसरवायचा आहे तर तुमची मदत इच्छितो आणि तुम्ही सगळे या आणि याचा लाभ घ्या आणि तुम्हाला नक्की याचे फायदे भेटते.